गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम. तर बघा, फायनली उद्यापासून, उद्या म्हणजे 21 जानेवारीपासून काय केलं जाणार आहे, तर डेली यूट्यूबला लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. डेली येण्याचा प्रयत्न करणार आहे. एखादा दिवस जरी वरखाली झाला तरी ठीक आहे, ओके होईल. पण जास्तीत जास्त ट्राय असेल माझा की यूट्यूबला लाईव्ह यायचं आहे. आणि सकाळी 10 वाजता मी यूट्यूबला लाईव्ह येईल. यूट्यूबला लाईव्ह आल्यानंतर जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जे करंट अफेअर्स रिलेटेड जे आहेत, जे करंट अफेअर आणि आपला जीएसच्या विषयाशी संदर्भात आहेत ना, असे टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे की जे एमपीएससीच्या दृष्टिकोनातून येणारी परीक्षा असेल किंवा त्याच्या पुढच्या परीक्षा जर एमपीएससीच्या असतील तर त्या दृष्टिकोनातून ते टॉपिक मी कव्हर करणार आहे. बऱ्यापैकी जे मला वाटतं आहे हे सर्व जे आहे ते रिसर्च वर्क असणार. रिसर्च इन द सेन्स की याच्यामध्ये जे उदाहरणार्थ मी म्हणतो बघा, कलम 370 जे जम्मू काश्मीर संदर्भातले काढून टाकलेलं आहे तर त्याचं कनेक्शन राज्यशास्त्रासंदर्भात लावता आलं पाहिजे. राज्यशास्त्रामध्ये गेल्यानंतर राज्यशास्त्रामधील जे स्पेशल प्रोव्हिजन जे आहे, विशेष तरतुदी देण्यात आलेल्या आहेत राज्यांच्यासाठी, तर त्याचा एक थोडक्यात आढावा आपण बघू. म्हणजे कलम 371 काय आहे, 371 ABCDEFG अप टू द जे पर्यंत असेल, तर हे थोडं रिलेशन जे आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. थोडक्यात करंट अफेअर आणि जीएस याचं कनेक्शन लावण्याचा मी प्रयत्न करेन. त्यामुळे उद्या सकाळपासून म्हणजे उद्या 10 वाजल्यापासून डेली, म्हणजे 10 मॉर्निंग 10 जे आहे तेव्हापासून डेली राहतील. एखादा दिवस मिस होऊ शकतो किंवा संडेला आपण सुट्टी घेऊ शकतो, पण मॉर्निंगला तर राहीलच. जास्तीत जास्त मी ट्राय करेन. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त जे काही अभ्यास करत आहे त्यांनी जास्तीत जास्त लाईव्ह येऊन ही लेक्चर बघण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यावरती अगोदर मी खूप रिसर्च केलेला आहे. आणि हा अभ्यास फक्त तुमच्यासाठी. बाय द वे, यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे तर काही कुठले चार्जेस वगैरे नाहीत, फ्रीमध्ये तुम्ही बघू शकता. बस हा मला तुम्हाला सर्वांना मेसेज द्यायचा होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.